लाडकी बहीण योजनेचे पैसे रक्षाबंधनापूर्वी खात्यात जमा झाल्याने शहरासह ग्रामीण भागात देखील महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. अनेक महिलांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार व्यक्त केले तर ठिकठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जात आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्य सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेला आता ग्रामीण भागातून देखील प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. तसेच ग्रामीणातील महिलांनी या उपक्रमाची स्तुती करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार व्यक्त केले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी लाडकी बहीण योजना सुरू केल्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करते. राखी पौर्णिमेच्या सणाला आमच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा झाल्यामुळे सण आम्ही आनंदात साजरा झाला. ही योजना फडणवीस साहेबांनी अशीच चालू ठेवावी आणि राज्यात महिलेवर जे अन्याय अत्याचार होतात याची पण त्यांनी काळजी घ्यावी. माझं नाव शाहीन मजीद शेख आहे. मैं बिडकिन की हूँ और मुझे मुख्यमंत्री लाडकी बहन योजने अंतर्गत 3,000 रुपये कल ही मिले. यही मैं घरगुती काम के लिए यूज करूंगी पैसों का, तो इसलिए मैं मुख्यमंत्री की बहुत बहुत आभारी. खात्यावरील पैसे आता चांगल्या कामासाठी उपयोगात येतील असं देखील या महिलांनी सांगितलं आहे. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राखी बांधण्यासाठी महिला प्रयत्न करत आहेत, मात्र त्यांना प्रत्यक्ष भेटणे शक्य नसल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिनिधी म्हणून स्थानिक कार्यकर्ते पदाधिकारी यांना राखी बांधून ते फडणवीस यांचे आभार व्यक्त करत आहेत. लाडकी बहीण योजनेचे फॉर्म परत आल्याने काही जणांचे अपूर्ण राहिल्याने सप्टेंबरमध्ये फॉर्म भरल्यास आपल्याला योजनेचे पैसे मिळतील असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतर महिलांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. सुशीला जिजाबराव पगारे बिडकिन. लाडकी बहीण योजनेमधून 3,000 रुपये मिळाले. मला भाऊ नव्हते इतक्या वर्षापासून, तरी आता भाऊनी मला हे पहिल्यांदाच लाडकी बहीण म्हणून पैसे मिळाले. रक्षाबंधन म्हणून मला खूप आनंद वाटला. मला असं भरभरून वाटतंय भावाची भेट. माझ्या खात्यावर कालच 3,000 रुपये जमा झाले. मला खूप आनंद झाला सर. मी याच्यातून गोळ्या औषधीला पण खर्च करू शकते आणि रक्षाबंधन म्हणून सुद्धा मी घेऊ शकते. माझे नाव ज्योती अण्णा रोठे, बिडकिन गाव, तालुका पैठण. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेचा मला लाभ भेटलेला आहे. 3,000 रुपये माझ्या खात्यावरही जमा झालेले आहे. कधी असं वाटत नव्हतं की अशी सरकारची योजना निघेल की म्हणजे बहिणीला रक्षाबंधन असो किंवा भाऊबीज असो, ती व्हायच्या अगोदरच तिला भाऊबीज वगैरे ते भेटून जाईल. आतापर्यंत सख्या भावानंही कधी रक्षाबंधनला 1,000 रुपयाच्या वर पैसे दिले नाही आणि आमच्या ह्या मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला रक्षाबंधन व्हायच्या अगोदरच 3,000 रुपये आमच्या खात्यावरती जमा झालेले आहे. तो त्यांनी पार पाडलाय आणि हाही त्यांनी म्हणजे पार पाडलाय, त्याच्यामुळे खूप खूप आभारी आहोत आम्ही मुख्यमंत्री साहेबांचे. मुमताज महमूद शेख बिडकिन से बात कर रही हूँ. मुझे लाडकी बहन के योजना के पैसे कल 15 अगस्त के दिन मेरे खाते अकाउंट नंबर पर जमा हो गए और मुझे बहुत खुशी हुई कि मेरे भाई ने मुझे 3,000 रुपये दिए. बोल के बहुत आनंद हुआ, बहुत खुशी हुई कि रक्षाबंधन के लिए भी मुझे काम आ जाएगी. इसलिए मुख्यमंत्री शिंदे साहब का शुक्रिया अदा करती हूँ मैं.